नाशिक पदवीधर मतदारसंघासाठी आज शांततेत मतदान चालू असून विविध राजकीय पक्षांचे एकूण सतरा उमेदवार निवडणूक लिहिण्यात उतरलेत या निवडणुकीसाठी नाशिक विभागातील नगरसह नाशिक धुळे नंदुरबार आणि जळगाव जिल्ह्यातील सुमारे दोन लाख छप्पन्न हजार चारशे चौऱ्याहत्तर मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत नगर जिल्ह्यात पंच्याऐंशी हजार पाचशे पासष्ट मतदार असून जिल्ह्यातील एकशे सत्तावीस मतदान केंद्रांवर हे मतदार आपला हक्क बजावत आहेत सध्या नाशिक पदवीधर मतदारसंघातून सलग दोन वेळे काँग्रेस आणि राष्ट्रवादी आघाडीचे सुधीर तांबे यांनी बाजी मारली होती यावेळी पुन्हा ती निवडणूक रिंगणात असून भाजपचे प्रशांत पाटील त्यांच्यासमोर उभे आहेत नगर शहरामध्ये मतदान केंद्रावर भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेसचे नेते आणि कार्यकर्ते मतदारांना आवाहन करताना दिसून आले मात्र शिवसेनेचा कोणताही पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित नव्हता सकाळपासूनच संथ गतीनं मतदान केंद्रांवर मतदान चालू होतं न्यूज रिपोर्टर सुशील थोरात एसनएन मीडिया अहमदनगर